नमस्कार, मी ज्ञानेश्वर फड. डिजिटल प्रभातच्या व्हर्च्युअल वारी 2020 या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे महाराष्ट्र रत्न आत्मारामजी शास्त्री महाराज. येत्या 2 दिवसावर म्हणजेच परवा दिवशी 26 तारखेला पंढरपूरची कार्तिकी वारी आहे. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्र शासनाने पंढरपूरमध्ये संचारबंदी लावली आहे. महाराष्ट्रातील वारकऱ्यांना या वारीसाठी येता येणार नाही. त्यानंतर 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान आळंदीचा कार्तिकी वारी सोहळा आहे. हा सोहळासुद्धा प्रातिनिधिक स्वरूपातच पार पडेल असं चित्र आहे. पंढरपूरमधून मानाच्या 3 दिंड्यांना आळंदीत येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये श्री पांडुरंग, संत नामदेवराय आणि संत पुंडलिकराय यांच्या दिंड्यांना आळंदीत येण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी एसटीने येण्याची देण्यात आली असून यात प्रत्येक दिंडीमध्ये 20 वारकऱ्यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे राज्यातील भाविकांना आणि वारकऱ्यांना यावर्षी कार्तिक यात्रेसाठी आळंदीला येता येणार नाही. मग वारकऱ्यांनी आणि भाविकांनी आपल्या गावातच कशा प्रकारे हा कार्तिकी वारी सोहळा साजरा करावा या विषयावर आपल्याशी बोलणार आहे. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पावले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, मानसाने मानसासी मानसा समवागणे या सिद्धांताला मूलभूत आपलं जीवन मानून जगणारा तमाम महाराष्ट्रातला अकारण करुणा वृणालय भगवान पांडुरंग परमात्मा ज्यांचं आराध्य दैवत आहे त्यांची वारी आता उद्या एकादशी आहेच, उद्या परवा एकादशी आहे, त्यानंतर आळंदीची एकादशी आहे. या वारीची भीती नियोजन करणाऱ्या सरकार मायबापाला सातत्याने वाटते. असा अगोदरसुद्धा आषाढीच्या वेळेसुद्धा असं वाटत होतं, पण वारकरी प्रत्येक क्षण ईश्वराशी निगडीत जगत असल्यामुळे आणि आता या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येक वारकरी प्रत्येक व्यक्ती आहे त्या क्षणात कसा आनंद घेता येईल तोही वारीचा, यासाठी तो अंतर्मुख झालेला आहे. कदाचित आपण या कोरोनाला धन्यवाद द्यावा ते, कारण जोपर्यंत तुम्ही आत जाऊन विचार करत नाही आहेत तोपर्यंत खरा वारकरीसुद्धा आपल्याला पाहायला भेटत नाही आहे. आणि जे खरे वारकरी आहेत ते देहाने जरी इथून गेलेले दिसतील तरी त्यांच्या प्रेरणा आणि त्यांची ऊर्जा आमच्यासारख्या साधकांना आजही प्रेरणादायी ठरते. जीवन नया मिलेगा अंतिम चितामे जलके, गेल्यानंतर सुद्धा म्हणून कुठल्याही वारकऱ्यांना विचारत ज्ञानोबा बरा आहे तो खूप बरा आहे, आजही ते आमच्याबरोबर आहेत. आणि ईश्वराच्या बाबतीतसुद्धा वारकऱ्याची फिलिंग अशीच आहे. परंतु सामान्यतः संसारिक वर्गांना कुठंतरी संसारातून बाहेर येण्यासाठी आणि तो वर्ग आनंदित होण्यासाठी या 2 वाऱ्या सातत्याने, एक संतवारी आणि एक देववारी, यावर्षी कोरोनामुळे हे जागतिक संकट आहे हे सगळ्या वारकऱ्यांना मान्यच आहे. त्यामुळे आषाढीला आपण पाहिलं की प्रशासनाला जेणेकरून त्रास होणार नाही अशी सहिष्णुता वारकऱ्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिली. म्हणून वारकऱ्याचा मूलभूत सिद्धांत पाया पडे जन एकमेका, जन एकमेका पाया पडे, असा जर आदरार्थी भाव असेल मग तिथून येऊन आळंदीमध्ये जे वास्तव्याला आहेत, जे आळंदीमध्ये साधना करतात, त्यांना आपल्यामुळे त्रास होणार नाही. आणि आळंदीच्याही वारकऱ्यांना, आम्ही सगळे जे आळंदीत आहे, आमचा त्रास त्यांना होणार नाही याची दक्षता घेऊनच सर्व वारकरी आता वर्तमान स्थितीमध्ये काम करत आहेत. आणि प्रश्न ही ईश्वराची अनुभूती, आपण जशी पूर्वी टेलिपथी म्हणत होतो, उचकी लागली की मला तो भेटला. मी आषाढी वारीच्या संबंधाने त्यावेळेस बोलून गेलो, जो वारीचं व्यापक रूप होतं, वारी ही होणारच आहे कारण तो श्वास आहे वारकऱ्यांचा, ज्ञानोबा राय
हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे, आणि त्याच्यामुळे प्रत्येक क्षण वारीचा अनुभवत आहेत. तीन मार्ग आहेत, कॉन्शियस, सबकॉन्शियस आणि डिवाईन कॉन्शियस, बहिर्मन, आंतर्मन आणि दिव्यमन. बहिर्मनाच्या दृष्टीने आपण गावातून निघायचं, आळंदीला जायचंय, अखंड हरिनाम सप्त्यामध्ये इथं सक्रिय व्हायचंय, माऊलीचं दर्शन करायचंय, प्रदक्षिणा करायचे, असाच नियम. चंद्रभागेचं स्नान करायचं, पंढरपूरची प्रदक्षिणा करायची. ते जरी शक्य नसेल तरी त्या काळामध्ये ज्ञानोपारायणी ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, आवडीनं प्रेमानी आणि आदरानी तो आळवायचा. कसा आळवायचा? ठाईचं बैसोनी. आपण ज्या गावामध्ये आहात, ज्या घरामध्ये आहात, ज्या परिवारामध्ये आहात, आणि मी अगोदरच सांगून गेलो की आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, कोणाचा आपल्याला त्रास होणार नाही, असं जे अंतर ठेवून सुंदर जीवन जगण्याचं, जो जीवनात जीवन जगण्याचा जो उपक्रम आहे तो वारकऱ्याकडे पूर्वीपासूनच आहे. आणि आजही तुम्ही अशिनीच्या वारीने लाखो समाज पाहतोय. धर्म, जाती, प्रांत आणि भाषा जे मूलत मनाला विक्षिप्त करणाऱ्या या ज्या घटना आहेत, धर्म, आता जे युद्ध पाहतोय आपण, जाती, प्रांत आणि भाषा, याच्या पलीकडे जाऊन वारकरी काम करतोय. आता प्रश्न राहिला की आम्हाला जी सवय लागली, आमच्या मनाला जी सवय लागली, पंढरपूरला गेल्याशिवाय आम्हाला करमत नाही, आळंदीला गेल्याशिवाय करमत नाही, आता मात्र की ही जी सवय आहे, कदाचित ही सवय जर समजा इंद्रिय गात्र गली झाले, इंद्रिय जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, जेव्हा इंद्रिय कामच करत नाही, राम हमारा भजन करे हम बैठे आराम, राम हमारा भजन करे, आता या प्रचितीवर येऊन वारकऱ्यांना यावर्षी तरी निदान. आणि समजा सगळ्या वारकऱ्यांनी गावागावात बसून, घराघरात बसून ही जर साधना, हे जर अनुष्ठान केलं, तर किती वेळ लागते महाराज त्या ईश्वराला या सगळ्यातून मुक्त करायला? मुखम करोति वाचालम पंगुम लंग यते गिरी यत कृपा तमहम वंदे परमानंद माधव. म्हणून मनुष्य मनुष्य काय, जीव म्हणजे काय, काळाच्या हातातील एक नगण्य खेळ नाही. मला वाटते सध्याची वर्तमान स्थिती प्रत्येकाची भयप्रद झालेली आहे. आपण ज्याला भेटतो त्याच्याकडनं तर काही मिळत नाही ना, कोरोनासारखं व्हायरस, आणि ज्याला भेटतो त्याला तर आपल्यामुळे त्रास होणार नाही असा सातत्याने विचार करणार हा सहिष्णू वारकरी आहे. मग भलेही याच्यामध्ये काम करणारी आम्ही काही महाराज मंडळी आहोत, त्यांनाही आता निश्चित माहीत आहे आपलं लोक कुठपर्यंत ऐकणार आहेत आणि कुठपर्यंत ऐकणार नाहीत. त्या काळातसुद्धा तुकोबऱ्यांनी वाज तसे बोंब कोणी ना ऐकती कानी. अरे मी बोंबलून सांगतोय, भल्याचे कारण सांगावे स्वहित, जैसी कळे नीत अपनासी. मला कळालं की हे केलं तर तुम्हाला जीवनामध्ये आनंद मिळणार आहे, हे केलं तर जीवनामध्ये दुःख मिळणार आहे. आता तर माध्यमाच्या प्रभातसारखी आपली सगळी मीडियातली जी मंडळी आहेत या माध्यमाने घराघरामध्ये जागृत केलेले, मरहा बोलू न साधी, कोणालाही मृत्यू आवडत नाही. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते समोर जात असलेले दिसतात, आणि ज्याच्याकडे नाही आहे तो म्हणतो आपल्याकडे तर हॉस्पिटलमध्ये जायलाच पैसा नाही. आणि वारकरी तर मला वाटते अशा कुठल्याही भौतिक विलासामध्ये अडकलेला नाही, आणि जर भौतिक विलासामध्ये अडकलेला नाही तर आपण आळंदीला जाऊन का आपल्यामुळे त्रास कोणाला द्यावा, अशाच मानसिकतेमध्ये गावागावात आता स्थिर झाला आहे. अनेकाचे फोनसुद्धा येतात की महाराज आता साधना घरी बसून कशी करायची. आता काही भोळ्या भावकेच्या मनात प्रश्न असतात की पंढरपूरला गेलं किंवा आळंदीला गेलं तरच आपली वारी पावते किंवा सफल होते, तर श्रीमद भगवद्गीता असेल किंवा ज्ञानेश्वरी असेल किंवा संतांचे अभंग आहेत त्यामध्ये काही असे प्रमाण आहेत का की तुम्ही जिथे आहात, ज्या गावात आहात, घरी आहात, तिथून जरी तुम्ही मनोभावे देवाची भक्ती केली तर हे वारी सोहळा साजरा केला तरी तो देवाला पावतो, याबद्दल काय सांगा? आता बघा, त्या काळात संतांनी लिहून ठेवले तुकामने मोक्ष देखील या कळस. त्यांना माहीत आहे संतांना
की आणखीन 500 वर्षानंतर 1000 वर्षानंतर या पंढरपुरामध्ये या आळंदीमध्ये एवढी गर्दी वाढेल. एकीकडे तो देखावा हा वीर, दर्शनेचे कार्य सिद्ध, त्याचं दर्शन केलं तुमचं कार्य सफल होणार आहे, एकीकडे हे मनोगत व्यक्त करताय संत. आणि दुसरीकडे दोन दोन दिवस, दोन रात्र, दोन दिवस कंटिन्यू बारीला लागून दर्शन करतायत बाळीबोळी ही जी भावनिक मंडळी. त्या काळात संतांनी विचार केला, जर अशाच पद्धतीनं 3 दिवस 3 रात्र जर लागली तर शरीरामध्ये त्राण नसलेली माणसं उद्या काय करतील, आणि पुन्हा सांगतील मी देवावर विश्वास ठेवून जर माझा देह सुटला तरी माझा मला मोक्षच आहे. पण त्यावेळेस संतांनी त्याचंही उत्तर देत असताना सांगितलं की अरे बाबा, आता गर्दीमध्ये अडकून तू 3-3 दिवस उभा राहिला, त्याच्यापेक्षा हे शरीर आणि या शरीराची कॅपॅसिटी काय आहे हे जाम कळसाचं दर्शन घे आणि कथा कीर्तन ऐक. आणि ऐकल्यानंतर जे संतांनी सांगितलंय संत वचन, जे महाराजांनी सांगितले तसं मात्र बिलकुल वागू नको. असं जमल का? संतांनी जे सांगितलंय आता ती अनुभूती मला तसं जगावं लागणार आहे, मला तसं वागावं लागणार आहे. आणि तसं जर वागलो नाही मी तर मग काय, डॉक्टरांनी औषध दिली आणि पथ्य सांभाळलं नाही तर रोग मुक्त होऊ शकत नाही. संत वचन कालखंडानुसार प्रत्येक जीवाचं जीवन सुखमय कसं होईल याचा अंदाज घेऊनच संतांनी वचन दिली की गर्दी प्रचंड होणार आहे, मग तुम्ही कळसाचं दर्शन घ्या. ज्या फडावर तुम्ही असाल, ज्या महाराजांच्या सानिध्यामध्ये असाल, त्यांची वचनं ऐका, संतांची ती वचनं ऐका, आणि ती प्रॅक्टिकल आपल्या जीवनामध्ये कशी उतरता येईल. नाही तर त्या काळामध्ये हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणाले नसते ठाईचं बैसोनी. आता कॉन्शियसमधून सबकॉन्शियसमध्ये जायचं आहे, अंतर्मनामध्ये जायचं आहे. आम्ही आता आळंदीतच गेलोय, मनोभावे पूजा. आणि एकदा का तुम्ही अंतर्मनात गेलात ना, मग दिव्य मनामध्ये विहार करायला जास्त वेळ लागत नाही हो. आणि मग ती प्रचिती येते, कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी. त्यावेळेस काय कोरोना नव्हता, साक्षात देव विचारताय सावता महाराजांना, महाराज अहो एवढी गर्दी आली होती, सगळे माझी पूजा करत होती, मला त्या पूजेचा कधी कधी वैतागही येत होता, कारण ते भावनेतली सगळी पूजा होती, त्याच्या पलीकडेही शहाणपणातली पूजा मला अपेक्षित होती. आणि तुमच्यासारखा शहाणा तर मला कोणी दिसत नाही, मला रुखरुख वाटलं, मला करमत नव्हतं पंढरपुरामध्ये. चोखा अरे तू आला नाहीस, सावता अरे तू आला नाहीस, जने आग तू आली नाहीस, असं जेव्हा त्यांना प्रश्न विचारला सावता महाराजांनी सांगितलं देवा आलो असतो रे, पण संसार म्हणे तू ये इकडे, परमार्थ म्हणे तू चाल पुढे, सांगा मी कोणता मार्ग धरू. आता हे पेरणीचे दिवस आहे, त्याच्यामुळे कृपया माझं येणं शक्य नाही. आता मला वाटते पैसा खर्च करायचं नाही, शरीराला त्रास द्यायचं नाही, काहीच नाही, घरी बसून ती साधना करायची. मला वाटते की आळंदीतल्या ह्या सगळ्या विद्वान महाराज मंडळीच्या आहे, पंढरपूरच्या या सगळ्या विद्वान महाराज मंडळीचं ऐकून आणि वारकरी सातत्याने सरकारला सरकार मायबाप म्हणतात आणि शहाणे वारकरी मायबापाचं ऐकतात, कारण त्यांना माहीत आहे सगळ्या भक्तामध्ये भक्ताग्रगण्य पुंडलिक हा आपल्या आईवडिलाची सेवा करत असल्यामुळे त्यांनी देवाला बोलवलं नाही, देव आला पुंडलिकाच्या भावार्था, गोकुळाहुनी झाला येता, तो गोकुळाहुनी त्याचा भाव पाहून पुंडलिकाचा जर पंढरपूरला येऊ शकतो तर मला वाटते आपल्या हृदयातला भाव आणि सरकार मायबापाचा भाव पाहून यावर्षी का घराघरात गावागावामध्ये तो पांडुरंग परमात्मा येणार नाही, निश्चित येईल. मला वाटते हाच मनी भाव ठेवून मी धन्यवाद देतो प्रभात मीडियाला की आमचे फड जे की त्यांचे वडील विद्वान महाराज आहेत, त्यांचे सुपुत्र आज घराघरामध्ये जी महाराज मंडळी सुंदर विवेचन करतात, त्यांचे शब्द आणि संत वचन घराघरामध्ये जावं त्यासाठी फड महाराज काम करतात. मी शुभेच्छा देतो मीडियाला की असंच चांगले चांगले जे काही उपक्रम असतील गावागावामध्ये आपण पोहोचवाल अशी मने भावना ठेवतो.
आणि आपण भरपूर वेळ मला दिला आणि माझ्याकडनं ही सेवा करून घेतली. आपणही गावामध्ये गावागावात ऐकत असाल तर निश्चित मनातला भाव, शब्द अपुरे पडतील, वेळ अपुरा पडत असेल मला निश्चित माहिती आहे, तरी पण आपण गावागावामध्ये बसून ही साधना करावी आणि सरकारला दाखवावं की आम्ही तुम्हाला चांगलं या देशाला उज्ज्वल करण्यासाठी मुंबईला दिल्लीला पाठवलं. तुम्ही सुद्धा लवकर सगळ्यांच्या स्वास्थ्याची सेवा करतातच, पण आणखीन याच्यामध्ये काही उन्नत काम करता येतील का ते करा असा भाव हृदयामध्ये ठेवून. आता नागपूरचं अधिवेशनसुद्धा मुंबईलाच ही मंडळी घेतात, याचा अर्थ सगळी मंडळी शहाणपणाने हे काम धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन्पुना पसरो मनावर शुद्धतेचे चाचणे, मानसाने मानसासी मानसा समवागणे, तीच माणुसकी वारकरी जशी आषाढीला दाखवली तशीच निश्चित फडसाहेब हे दाखवतील, आमचा आत्मविश्वास आहे. आणि वारकरी कधी लक्ष्मण रेषा उल्लंघन करत नाही, जो सच्चा वारकरी आहे तो लक्ष्मण रेषा उल्लंघन करत नाही, याच्यावर आम्हा महाराज मंडळीचा अदम्य विश्वास आहे. त्या विश्वासाला नक्की तडा जाऊ देणार नाही. आत्माराम शास्त्रीजी महाराजांनी सांगितलं आहे, तसंच संतांनी सांगितलं आहे की ठाईच बैसोनी करा एक चित्त. म्हणजे यंदा आपल्याला आळंदी किंवा पंढरपूरला जरी येता आलं नाही तरी आपण आपल्या गावात किंवा आपण ज्या ठिकाणी आहोत तिथून एका ठिकाणी बसून भगवंताशी चिंतनाच्या माध्यमातून एकरूप झालं तरीही आपली वारी पावेल असं महाराजांनी सांगितलं आहे. धन्यवाद.